नमस्कार, मी निकिता वागदे. स्टारबिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर अच्छा हेडलाईन्स वर. नान जलाशयामुळे पूरग्रस्त परिस्थिती. आता बातम्या सविस्तररित्या. बेल्याच्या अवतीभोवती असलेल्या गावांमध्ये नान जलाशयाचे पाणी सोडल्यामुळे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. माझे पूर्ण नाव सौशिल्पा जितेंद्र गव्हाणे, राहणार उमरी, पोस्ट वायगावगोंड, तहसील समुद्रपूर, जिल्हा वर्धा. आमच्याकडे 2 दिवसाच्या अगोदरच पूर आलेला होता आणि आता धारणाचं पाणी सोडल्यामुळे पुन्हा अजून पूर आला. पाणी पाऊस नाही येत आहे तरी पण पूर अजून थांबलेलाच नाही, त्यामुळे आमच्या गावातील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तसेच मजूर वर्ग खाली बसून आहे, त्यांच्यावर उपासमारीची पाळी येईल असा अंदाज वाटतो. बेला लगत असलेल्या नान जलाशय पूर्ण 100% भरल्याने त्याचे 7 मीटर दरवाजे 1.5 मीटरनं उघडण्यात आले आहे. माझं सर्वांना नमस्कार. माझं नाव आहे पौर्णिमा विखे. माझ्या गावामध्ये 2 दिवसाच्या आधीच पूर आलेलं होतं आणि आता पुन्हा पण पाणी आलं आहे आणि धरणाचं पण पाणी सोडलेलं आहे गावामध्ये. आणि गावामध्ये पाण्यामुळे मजुऱ्या पण नाही आहे, उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे. कारण की गाळण पण खूप आहे आणि पावसामुळे पाणी पण खूप आहे गावाच्या शेतामध्ये. मग मजुरीसाठी काही कोणी तक्रार नेत नाही आहे आम्हाला. आणि मी बचत गटामध्ये काम करत आहे, उमरी येथे समुद्रपूर तालुक्यामध्ये. आणि आमच्या मजुरांना पण काम नाही आहे, मी पण एक मजूरच आहे. येथील जेई डेकाटे सोबत फोनवर संपर्क केला असता ऑगस्ट महिन्याच्या जलाशय 60% असायला पाहिजे होते, पण सतत मुसळधार पावसामुळे उमरेड पासून नदी नाले डोंगरावरील पाण्याची आवक वाढल्याने नान जलाशयाचे 7 दरवाजे उघडण्यात आल्यामुळे आजूबाजूच्या गावातील नद्यांना पूर येऊन सावंगी, पिपरा, कडमना, सिंगोरी, पवणी, कुर्ला, उमरी या गावात पाणी घुसले. त्यामुळे 1000 ते 1200 एकर मधील उभी असलेली सर्व पिके जमीनदोस्त झाली व बळीराजा या पिके वाहून सुखावला होता. मी तन्वी मिलन शिंदे, समुद्रपूर, जिल्हा वर्धा. मी इथे 11वी मध्ये असून मी इथे 11वी मध्ये आहे. मी संस्कार ज्ञानपीठ समुद्रपूर येथे शिकते. मी 11वी मध्ये असून 2 दिवस झाले या पुरामुळे माझ्या कॉलेजचा टायमिंग चुकत आहे आणि त्याचमुळे मला 2 दिवस झाले घरी राहावं लागले. याआधी आलेल्या पुरामुळे मला 2 दिवस आधीच घरी राहावं लागले आणि आता ह्या आलेल्या पुरामध्ये मला पुन्हा 2 दिवस घरी राहावं लागले. आजचा हा पूर शनेश्वर डॅमच्या धरणामध्ये असलेल्या पाणी सोडल्यामुळे आलेला आहे. त्यामुळे मी एक शेतकऱ्याची मुलगी असून माझे वडील शेतकरी आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या आधी आलेल्या पुरामुळे जे काही पराठी वगैरे होती त्यांचे पानं तर गळलेच, त्यांना फक्त काळी राहिले आहे. पण त्याला सरळ करून त्याला पुन्हा कुंभ येऊ शकत होते, पण या आलेल्या पुरामध्ये काहीच राहिलेलं नाही आहे. यामुळे शेतकऱ्यांना खूप नुकसान झाली. तसेच जे शालेय विद्यार्थी होते त्यांना सुद्धा एक समस्या उत्पन्न झाली की या पुरामध्ये शाळेमध्ये कसं जायचं. जसं की आपल्याला माहीत आहे की हा आमचा गावचा आहे, हा एकच रस्ता आहे आणि पुरामुळे पूर्ण बुडलेला आहे. आमच्या गावचे मुलं बेला किंवा मग समुद्रपूर येथे शिकतात, पण ह्या मार्गाचा बंद झाल्यामुळे दोन्हीकडे ते जाऊ शकत नाही. त्यामुळे मी शासनाला अशी विनंती करते की त्यांनी या पुराची दक्षता घेऊन आणि तसेच शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी काहीतरी करावे आणि शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे. धन्यवाद. पण अचानकपणे नैसर्गिक आपत्तीचे नवीन संकट बळीराजावर आले आहे, त्यातून शासन काय मदत करतील याकडे बळीराजा आतुरतेने वाट बघत आहे. टेंद्रे उमरी, उमरी ग्रामपंचायतचा उपसरपंच, माजी उपसरपंच. या समुद्रपूर तालुक्यात असणाऱ्या समुद्रपूरपासून 17 ते 18 किलोमीटर असणाऱ्या उमरी या गावात पुराचा हा दुसऱ्यांदा झटका बसला. दुसऱ्यांदा झटका म्हणजे असा की सततधार पाण्यामुळे
सततधार पाण्यामुळे 30 किंवा 31 तारखेला नान नदीला पूर आला होता. त्यात शेकडो हेक्टर जमिनीचं नुकसान झालं, पिकाचं, उभ्या पिकाचं नुकसान झालं. या अगोदर जमीन मृग नक्षत्रात शेतकऱ्यांनी जमिनीची पेरणी केली. त्यावेळेस ऊन तापलं आणि उन्हामुळे पाण्या त्या पिकाचं नुकसान झालं, म्हणजे ते निघालंच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. ते दुबार पेरणी केल्यानंतर रोप कसं तरी गुडघ्यापर्यंत येते न येते तोच नान सतत 30 व 31 तारखेला आलेले आहे. पावसामुळे नान नदीला पूर आला. तो पूर 30 व 31 तारखेला होता आणि यामध्ये शेकडो हेक्टर जमिनीचं उभं पीक वाहून गेलं. यातून सावरते नो सावरते तोच शेतकऱ्यांनी विचार केला होता की राहिलेले उभ्या काड्या आहे त्याला नवीन रोप फुटेल, नवीन पालव्या फुटतील व फुलणार, फुलाची पाकळी उत्पन्न येईल. हे विचार करत नाही तोच केळसर धरणाने सोडलेल्या पाण्यामुळे उमरी गावापर्यंत पूर आला व त्यात राहिलं सुलं सर्वच्या सर्व पीक वाहून गेलं. या शेडसर धरणाचे 7ही दरवाजे 1.5 मीटरने उघडे आहे, रात्रीपासून उघडे आहे. त्यामुळे हा पूर गावापर्यंत आला. शेडसर धरणात 100% धरण भरलेलं आहे. त्यात आतापर्यंत 45-45% पाणी हे जुलै महिन्यापर्यंत ठेवता येते अशी माहिती धरणावरील प्रशासकांना माहीत असताना सुद्धा त्यांनी या अगोदर कोरड्या नदीमध्ये हे पाणी सोडायला पाहिजे होतं. तसं न करता आलेल्या पुरामध्ये पाण्याचा प्रवाह सोडण्यात आला व ह्या शेतकऱ्यांना फटका बसला. याकडे प्रशासनाने व सरकारने सुद्धा याकडे लक्ष पुरवून शेतकऱ्यांना होईल तेवढी मदत करावी व यांची नुकसान भरपाई देण्याची कृपा करावी असं मी एक गावकरी व एक शेतकरी या नात्याने सरकारला कडकडीची विनंती करत आहे. मी विकास भोयर, उमरी ग्रामपंचायत सरपंच. माझं गाव समुद्रपूर तहसीलमधील वर्धा जिल्हा पोस्ट वायगाव गोंड या विभागात येतात. आमच्या गावाला पुराचा वेळा आहे, पूर भरपूर प्रमाणात आहे. 2 दिवसाच्या अगोदर पूर झाला होता, 30 तारखेला पूर झाला होता. आज पाणी न पडता डॅमनी दरवाजे खुले केल्यामुळे आमच्या गावातला जो आता येणारा नागपंचमीचा सण आहे तो सुद्धा होऊ नाही शकत, कारण की आम्हाला वाटा आज करासाठी हाच रस्ता होता. रस्ता बंद आहे, कोणी बिमार असतात, कोणी काहीही होऊ शकत नाही. आणि प्रशासनाचंही काही याच्याकडे लक्ष नाही का? आम्हाला दुसरीकडून कुठंतरी मार्ग याच्या अगोदरच अवेलेबल करून द्यावा बा. कोणी काहीही करत नाही आणि जसं निसर्गाचा याच्या अगोदर पाणी नाही पडला त्याच्यामुळे माल पिकं दुबार पेरणीचं संकट आलं ना, आता पेरलं तर ते वाहून गेलं अशी परिस्थिती शेतकऱ्याची झाली आहे. त्यामुळे शासनानं, मी सरपंच या नात्यानं शासनाला एकच विनंती करते की शासनाने काहीतरी थोडीभूत याच्याकडे लक्ष देऊन याच्यावर चांगला ठोस उपाय करावा ही विनंती करतो गावकऱ्याच्या वतीने. धन्यवाद. शरद विठ्ठलराव भारे, उमरी पोलीस पाटील. ह्या पाटबंधारे विभागाच्या कामामुळे आमच्या गावात पाणी नसतानासुद्धा हा महापूर वाहत आहे. 2 ऑगस्टला मुसळधार पाऊस झाला, त्याच्यामुळं पाऊस नदीला पूर येऊन गेला आणि त्याच्यात काही प्रमाणात आमचे थोडेबहुत पीक वाचले होते. पण आता ह्या पाटबंधारे विभागानं सोडलेल्या डॅमच्या पाण्यामुळे आमचे राहिले सुविले समजा पिकं उद्ध्वस्त होते आणि हे वरचा पाऊस नसतानासुद्धा आम्हाला हे जाण्यायेण्यासाठी समजा आमची पूल बंद आहे, आमची वाताहात होऊन राहिली जाण्या येण्यासाठी, कोणते समजा बिमार आहे, कोणते काही आहे, तरी समजा हे पाणी सतत का फ्लो चालू आहे, त्याच्यामुळं आमची
जे दळणवळणाची सोय या सगळ्या बंद झाल्या आणि आम्ही आमच्या गावातच कोंबून पडल्यावानी झालो. हे असा या पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार आहे. हे पाणी नदीत सोडू शकले असते. हे पाणी याच्या अगोदर जर समजा एवढं मोठं पाणी सोडायचं होतं तर नदी खाली असताना सुद्धा सोडू शकले असते. आणि त्याने तसं न करता आता ह्या पाऊस चालू म्हणजे पावसाळ्यात सोडून नदीच्या पात्राच्या बाहेरसुद्धा पाऊस पाणी जाऊन राहिलं आणि हे सगळं आमची पिकाची नासाडी झाली. हजारो हेक्टरचं आमच्या इकडलं समजा नुकसान झालं. पहिलंच आम्ही शेतकरी दुबार तिबार पेरणी करून आणि परत पाऊस नाही आला त्याच्यामुळं काही पिकं वाढल्या गेले आणि आता या डॅमनं सोडलेल्या पावसामुळे आमच्या पिकाचं समजा जास्तीचं नुकसान झालं तरी याच्याकडे शासनाने लक्ष द्यावे आणि आम्हाला मदतीचा हात पुरवावा हीच आमची गावकऱ्यातर्फी विनंती. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.